वसई येथे 1 ऑगस्ट 2018 रोजी सापडलेल्या ऑलिव्ह रिडले कासवावर डहाणू कासव पुनर्वसन सुश्रुषा केंद्रामध्ये फिजिओथेरपी देऊन उपचार करण्यात आले. जखमी कासवावर डहाणू येथील सुश्रुषा केंद्रात देशातील पहिली फिजिओथेरपी झाली. काय आहे थेरपी जाणून घेऊया. या कासवाचा एक पाय हालचाल करत नव्हता अशा वेळी पालघर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक आणि WCAWA संस्थेचे संस्थापक श्री धवल कंसारा, WCAWA चे सदस्य व्हेटरनरी डॉक्टर श्री दिनेश विनेरकर यांनी त्या कासवाला फिजिओथेरपी करण्याचे ठरविले. फिजिओथेरपी करण्यात आलेले कासव आता उत्तमरित्या पोहत आहे. समुद्री कासवाला फिजिओथेरपी देण्याचा हा भारतातील पहिलाच प्रयोग आहे. डहाणू येथील कासव पुनर्वसन आणि सुश्रुषा केंद्रात 2 महिने उत्तमरित्या उपचार घेऊन उत्तमरित्या बरे झालेले आणि चांगल्या प्रकारे पोहणाऱ्या या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाला मायक्रोचिप लावून काही दिवसात समुद्रात सोडण्यात येणार आहे.